सर्वांना स्वाभिमानी, जय भीम, जय संविधान। भावांनो, सध्याला कावड यात्रा चालू आहे। कावड यात्रा म्हणजे काय, माझ्या भावांना माहिती नसेल तर थोडक्यात त्याची माहिती देतो। कावड यात्रा म्हणजे 10 ते 15 जणांचा ग्रुप असतो, मुलांचा किंवा मुलींचा, तर ते हरिद्वार येथे जाता आणि तिथून गंगा नदीमधून त्यांचं जल आणता आणि घराच्या आसपास जे कोणी मंदिर असेल महादेवाच्या पिंडीवरती ते येऊन अभिषेक करता। तर भावांनो, हे झालं थोडक्यात माहिती कावड यात्रेचं। आणि कावड यात्रा बेसिकली यू पी बिहारमध्ये जास्त करून प्रचलित आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं बघायला मिळत नाही, पण यू पी बिहारमध्ये सतत बघायला मिळतं। पण मुद्दा हा आहे की आत्ताच्या परिस्थितीनुसार फक्त दाखवण्यासाठी धर्माचा प्रचार होतो आहे, ठीक आहे। आणि हे काही आपल्या बुद्धिझममध्ये सुद्धा होतं, ठीक आहे। पण मुद्दा हा आहे की जे कोणी माझे हिंदू भाऊ आहेत, हिंदू बहिणी आहेत, हे चांगल्या उद्देशानं कोणी जातात, पण काही लोकांमुळं त्यांचं नाव खराब होतं आहे। आणि मी ते सतत सारखं सांगत असतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त सोशल मीडियावर ट्रेंड करण्यासाठी हे सर्व कार्य केले जाते। तर भाऊ, आता ही जी मुलगी आहे, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो हिचा, तर या मुलीचा एक वेळेस तुम्ही व्हिडिओ बघून घ्या। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, हे सल्ली राजा बोलत सांग। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। तर बघितला भावांना व्हिडिओ, एक मुलगी रस्त्याला जातीये, सोबत तिची आई सुद्धा आहे आणि ते आपल्या धर्मांच्या किंवा देवांच्या घोषणा देऊन रस्त्याला आपलं कार्य करत समोर जातीये। पण ह्या मुलीचा मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ दाखवतो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघितला भावांनो दुसरा व्हिडिओ। तर आता याच्यावरती मी काय बोलू मला समजत नाही की फक्त ट्रेंड करण्यासाठी तुम्ही एकीकडं आपल्या धर्मांचा प्रचार करताय व दुसरीकडं तुम्ही ढोंगावर टॅटू काढताय, कपाळावर टॅटू काढताय, वेगवेगळ्या ठिकाणी काढताय। तुम्ही कुठं काढा, आम्हाला घेणं देणं नाही। फक्त सांगण्याचा मुद्दा हाच आहे की असे काही कृत्य घडायला नको की त्याच्यामधून पूर्ण धम्माचं किंवा धर्मांचं नाव खराब होईल। कारण की एक व्यक्ती चुकी करून जातो आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सोशल मीडिया इतकं ट्रेंड करतं की छोटीशी ना छोटीशी गोष्ट लवकर व्हायरल होती आणि चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सतत फार वेगाने व्हायरल होतात। तर माझ्या हिंदू भावांना व हिंदू बहिणींना माझी विनंती आहे की अशा घटना काही घडू देऊ नका, जेणेकरून आपल्या धर्मांचे नाव खराब होतील, तुमचे नाव खराब होतील आणि सोशल मीडिया सध्याच्या परिस्थितीमध्ये चुकीच्या गोष्टी फार लवकर व्हायरल करते। ही गोष्ट मी सतत सारखं सांगत असतो आणि आता माझ्या व्हिडिओवरती काही भाऊ चुकीचे कमेंटसुद्धा करतील। पण भाऊ, नाही बघा, मी माझा काही उद्देश नाही की कोणाच्या धर्माला किंवा जातीला खालच्या स्तरी दाखवावं, नाही। मी सर्व धर्मसमभाव घेऊन चालतो, पण माझा मुद्दा हाच आहे, एखादी व्यक्ती जर आमच्या धम्मामध्येसुद्धा असं काही कृत्य करत असेल तर मी तिलासुद्धा दर्शविलं असते। सांगण्याचा मुद्दा हाच आहे की काही चुकीचा संदेश न देता या ठिकाणी मी तुम्हाला आपल्या भावाच्या नात्यानेसुद्धा सांगू शकतो की हे चुकीचं आहे आणि अशा घडायला नको। तर भावांनो, तुमची मानसिक स्थिती काय कमेंटद्वारे नक्कीच कळवा मला आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंट करा। जय भीम आणि जय संविधान।